बेडकियाळ येथे सिद्धेश्वर पेट्रोलियमचे उद्घाटन सर्वांच्या बाबतीत प्रगती साधत असलेल्या आपल्या देशात वाहतुकीसह कृषी क्षेत्रात ही मोठ्या प्रमाणात यंत्रोपकरणाचा अवलंब होत आहे यासाठी डिझेल व पेट्रोलची नितान गरज भासत आहे तेव्हा आपण या बदलत्या काळानुसार जनतेची गरज ओळखून आपला उद्योग व्यवसाय प्रारंभ केल्यास त्याचा उपयोग बहुसंख्य लोकांना होईल त्याचबरोबर आपण आपल्या देशाच्या हिताच्या दृष्टीने महिन्यातील एक रविवार आपली वाहने बंद ठेवण्याचा उपक्रम राबवल्यास आरोग्य दृष्टीने महत्वाचा ठरले असे आशीर्वन पर बोलताना परमपूज्य निरंजन जगत गुरु पंचम शिवलिंगेश्वर महास्वामीजी निर्सुसी मठ हे म्हणाले ते शनिवार तारीख तेरा रोजी बेडक्या येथील आर जी डोमने यांच्या श्री सिद्धेश्वर पेट्रोलियम या पेट्रोल पंपाचा उद्घाटन समारंभ स्वामीजींच्या दिव्य सानिध्यात व लोकप्रिय मंत्री स शशिकला जोले यांच्या प्रमुख उपस्थित पार पडला महास्वामीजींची व सुशिला डोमने यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी माजी आमदार अमल महाडिक यांच्या हस्ते ची पूजा करून वाढविण्यात आले तर कर्नाटक सरकारच्या कॅबिनेट मंत्री शशिकला जोले यांच्या हस्ते फीत कापून सिद्धेश्वर पेट्रोलियमचे उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी हालसिद्धनाथ साखर कारखान्याचे संचालक जयकुमार खोत रामगोंडा पाटील दत्तसाखर कारखान्याचे संचालक इंद्रजित पाटील बेळगाव जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष डी टी पाटील महादेवराव राय जाधव डॉक्टर सुदर्शन मुराबट्टे हेजकॉमचे एईई ई अधिकारी संजय सुखसारे उद्योगपती प्रशांत पाटील ग्रामविकास अधिकारी अशोक झेंडे भाजप महिला अध्यक्षा सरोजा जमदाडे आदगोंडा पाटील यांच्या प्रमुख उपस्थित झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी स्वागत प्रास्ताविक आर जी डोमणे यांनी केले त्याचबरोबर यावेळी शिवलिंगेश्वर महास्वामीजी मंत्री शशिकला जोल्हे अमल महाडिक यांच्यासह उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार सिद्धेश्वर फोटो शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन आरजी डोमणे सुहास डोमणे सुशिला डोमणे व परिवार यांच्याकडून करण्यात आला यावेळी मंत्री शशिकला जोल्हे अमल महाडिक जयकुमार खोत इंद्रजित पाटील कृषी पंडित सुरेश देसाई डॉक्टर सुदर्शन मोराबट्टे मलगौडा पाटील सीताराम पाटील आदगौंडा पाटील बी के शिंदे अशोक झेंडे आदींनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमास ग्रामपंचायत विद्या देसाई ग्रामपंचायत सदस्य सदस्या संघ संस्थेचे पदाधिकारी तसेच बेडखिया स भोज गळदगा ममदापूर शमनेवाडी जनवाड चांद शिरदवाड व परिसरातील ग्रामस्थ कार्यकर्ते उपस्थित होते सूत्रसंचालन बाळासाहेब शिंदे यांनी केले तर आभार सुहास डोमणे यांनी मानले